महाविजय 2024च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवारी पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार सभेस भाजपचे पनवेल तालुका मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घर, तालुका मंडळ सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी अविनाश कोळी यांनी माहिती देताना सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय 2024 अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर 400+ तर महाराष्ट्र राज्यात 45 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट केलं आहे. या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या 33 मावळ लोकसभा मतदारसंघात बुधवारी त्यांचा दौरा होणार असून त्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत निवडणुकीत मतदान होईपर्यंत तो बूथ अधिकाधिक मजबूत करण्यासाठी म्हणजेच त्या बूथवर 51% गणित करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा वॉरियर सूचना देणार असल्याचे सांगत या संघटनात्मक दौऱ्याची पनवेलमध्ये तयारी जल्लोषात सुरू असल्याचेही अविनाश कोळी यांनी सांगितलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण देशभरामध्ये महाविजय 2024 असं अभियान सगळीकडे देशभरात सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400+ अधिक खासदार निवडून आणणं हे एक ध्येय ठेवलेलं आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये 45+ ध्येय हे पूर्णपणे पक्षाने ठेवलेलं आहे आणि त्याला अनुसरून माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब हे पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा 48 च्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रवास करत आहे. त्या दृष्टीने आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 11 तारखेला सकाळी 9:30 माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब येणार आहेत. त्यांचा जो दौरा असणार आहे त्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने 3 कार्यक्रम असतील. पक्षाने विधानसभा वॉरियर्स म्हणून अनेक लोकप्रतिनिधी असतील, जबाबदार पदाधिकारी असतील, यांना जबाबदारी दिली आहे. निवडणुकीचं गणित पाहता प्रत्येक बूथवर पक्ष अधिकाधिक मजबूत व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक पदाधिकाऱ्याला 3 ते 4 बूथची जबाबदारी दिली, जेणेकरून त्या बूथमध्ये पक्षाची ध्येयधोरणं असू दे, केंद्र सरकारच्या अनेक राज्य सरकारच्या योजना असू देत, निर्णय असू देत, याची माहिती लोकांपर्यंत पोचवणं याची पूर्ण जबाबदारी त्या प्रमुख पदाधिकाऱ्यावर असेल. म्हणून त्या प्रमुख पदाधिकाऱ्याला वॉरियर्स असं नाव पक्षाने दिलेलं आहे. अशा विधानसभा वॉरियर्सची बैठक ही पनवेलमध्ये माननीय बावनकुळे साहेबच्या उपस्थितीत होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2 टप्प्यामध्ये प्रदेश अध्यक्षांचा दौरा होणार आहे. सकाळपासून दुपारपर्यंत ते मावळ लोकसभा मतदारसंघातल्या कर्जत, उरण आणि पनवेल या 3 विधानसभा मतदारसंघातले जे सगळे विधानसभा वॉरियर्स आहेत यांच्याबरोबर पनवेलचं जे आपलं नाट्यगृह आहे, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये या सगळ्या वॉरियर्सबरोबर ते संवाद साधणार आहेत, त्यांना सूचना करणार आहेत. आणि त्याच्यानंतर पक्षाच्या वतीने जे घर चलो अभियान सुरू आहे, जे मेरी माटी मेरा देश हे जे अभियान चालू आहे, ते अभियान पनवेल शहरामध्ये सुद्धा राबवण्यात येणार आहे माननीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये. आणि ही बैठक झाली की माननीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पनवेलच्या बाजारपेठेमधून आपण घरघर चलो अभियान प्रत्येकाशी संपर्क करण्याचं अभियान करणार आहोत. माननीय अध्यक्षांच्या बरोबर काही 1000 कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतील आणि ते अभियान झालं की त्याच्यानंतर अभियानाची सांगता कॉर्नर सभेमधून होणार आहे. म्हणजे आतमध्ये जे प्रमुख पदाधिकारी आहेत, जे वॉरियर्स आहेत, त्यांच्याबरोबर हितगुज
माननीय प्रदेशाध्यक्ष करणार, पण बाकी जे अन्य कार्यकर्ते जे नंतर सगळेजण उपस्थित राहणार आहेत त्या सगळ्यांनाही मार्गदर्शन हे घर चलो अभियान झालं की कॉर्नर बैठकीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष करणार आहेत। त्याच्यामुळे माननीय प्रदेशाध्यक्षांचा जो हा दौरा आहे या पनवेल उरण कर्जत या तिन्ही मतदारसंघाचं बैठक जी होणार आहे ही पनवेलमध्ये होणार आहे। भाजप पक्ष म्हणून जेव्हा काम करतो त्यावेळेला आम्ही अध्यक्षांनी आता सांगितलं की वी आर अ पार्टी विथ डिफरन्स अशा तत्वावरती आम्ही काम करतो, म्हणजे इतरांपेक्षा एक वेगळा पक्ष या न्यायानं, आणि या न्यायानं आपल्यावरती आपण स्वीकारलेली जबाबदारी ही पूर्णपणानं पार पाडली पाहिजे याच्यासाठी आम्ही कटाक्षानं काम करत राहतो, कार्यकर्त्याला त्या दृष्टिकोनातून प्रेरित करत राहतो, पदाधिकारी आपली जबाबदारी झटकून न देता काम करतात। आता इथे बसलेले जिल्हाध्यक्ष त्यांना सध्या ताप आहे, तरी ते इथं बसले, पलीकडे बसलेले अरुण शेठ भगत यांचा पाय सुजलेला आहे तरी ते बसलेत, मला घशाचा तुकडा आहे जास्त बोलू नका सांगितलंय, तरी मी आपल्यासमोर बोलतोय प्रत्येक जण असं मी एक प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला सांगितलंय, काही कोट करण्यासाठी म्हणून नाही सांगितलं, पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकदा जबाबदारी स्वीकारली। काल आम्ही जे कार्यक्रम केलाय त्याला जवळपास 18,000 वरती काही लोकांनी प्रतिसाद दिला, त्या सगळ्या कार्यक्रमाच्या नंतर आता आम्ही परवा बुधवारी माननीय अध्यक्ष येतात त्याच्या तयारीला लागलो, पुन्हा काही दिवसांनी माननीय पंतप्रधान येणार आहेत, त्या पंतप्रधान येतात त्या कार्यक्रमाच्याही तयारीला आम्ही लागणार आहोत, असं सतत कार्यक्रम करत राहतोय, त्याचबरोबर सतत लोकांमध्ये राहतोय आणि त्यामुळे लोकांना काय हवंय याचा अंदाज घेतो, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, जिथे कुठे कमी पडतो कमीपणा मान्य करून आम्ही पुढे जात राहतो आणि असंच कार्य राज्यात देशात सगळीकडे सुरू आहे। त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आणि पक्षा बरोबर एनडीएला विजय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि म्हणून त्या दिशेने प्रवास चालू आहे। इथे जे आज खासदार आहेत माननीय अप्पा बारणे साहेब हे शिवसेनेचे आहेत, पण ते एनडीए मध्ये आमच्या सोबत आहे, त्यामुळे या मतदारसंघात एनडीए जिंकलं पाहिजे हे उद्दिष्ट आहे आणि या दिशेनं आमचा प्रवास आहे। भाजप लढलीच तर भाजप तयार असेल आणि जर बारणे साहेब लढले एनडीए लढली तर त्यांना भाजपची पूर्ण ताकद असेल यासाठी आमची सगळी तयारी।